एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न संवत्सर शुक्ल शुक्रवार पराक्रमी सूर्याचा जन्म ज्यांच्यामुळे आज जगात ताठमानेनं मराठी म्हणून जगता येतं त्या जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरी इथं जन्म झाला माझा राजा देव नव्हता पण पन आपल्या पन्नास वर्षाच्या वादळी कारकिर्दीत शिवरायांच्यामुळेच देवळा देव आणि महाराष्ट्रात धर्म सुरक्षित राहिला शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राची स्थिती फार भयंकर होती भयानक दुष्काळात होरपळणारी जनता पित्याच्या जहागिरीवर फिरलेला गाढवांचा नांगर निजामशहाच्या दरबारात आजोबा लखुजी जाधव आणि मामांच्या निर्घुण हत्या वडील मागे अखंड धावत असलेले सोपतीला मोठे बंधू संभाजी राजे यांची होणारी ससे होलपट साऱ्या मुलखाची झालेली दशा आईचं माहेर सुटलेलं अखंड महाराष्ट्रात यवनी सत्ताकर्त्यांचा धुमाकूळ घरदार चीजवस्तू आया बहिणींची अब्रू सुरक्षित नाही ना आपला धर्म अशा महाभयंकर परिस्थितीत जिजाऊ साहेबांनी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी या दिव्याला जन्म दिला तत्कालीन रूढी परंपरेनुसार राज्यशास्त्रांना पाचारण करण्यात आले शास्त्री कुंडली मांडण्यात व्यस्त झाले घटकापाळांचे गणित मांडले कुंडलीची घरे ग्रहांनी भरू लागली कुंडली पूर्ण झाली अन, अन चमत्कार व्हावा असं भाकीत वर्तवलं गेलं शास्त्री म्हणाले राणीसाहेब हे मूल जन्मजन्मांतरीचं पांग फेडणार आहे धरती कंसाच्या पापानं त्रस्त झाली असता श्रीकृष्णानं जन्म घ्यावा तसाच या मुलाचा जन्म आहे कीर्ती दिगंत होईल रामराज्य येईल एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसच हे शास्त्र्यांचे खडे बोल पुढे अवघ्या काही वर्षातच खरे ठरले शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवलं गेलं खरं तर शिवाजी हे नाव उलटं करून वाचलं तर जिवाशी असं होतं सतत जीवाशी खेळून शिवरायांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या अतुलनीय कार्याचा जो ऊर्जा स्त्रोत निर्माण केला तो व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात शिवबा शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हे या भूमीवरील निखळ सत्य आहे अशक्य कोटीतील कुठलीही गोष्ट छत्रपती शिवरायांनी शक्य करून दाखवली आपले पिताश्री शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊबाईसाहेब या दोघांचा स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेचा संकल्प त्यांनी सत्यात उतरवला वडिलांच्या छोट्याशा जहागिरीतून अनेक बलाढ्य शत्रूंना परास्त करून त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य उभारले अशा युगपुरुषोत्तम आणि जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजच्याच दिवशी अर्थात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला त्यांच्या हिमालया एवढ्या कर्तृत्वाकडे पाहून इतकंच म्हणावंसं वाटतं शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप आणि शिवरायांचा आचरावा प्रताप भूमंडळी हिंदवी स्वराज्य संस्थापक मर्यादा पुरुषोत्तम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा